पोस्टमॉर्टम रूम मधून मृतदेहावरील दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांनी चोरीचा छडा लागत नाही तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याचा पवित्रा घेतलाय. पोलीस पंचनामासाठी आले असताना मयतेच्या कानातील सोन्याचे दागिने कुणीतरी चोरून किंवा काढून घेतलेत असं नातेवाईकांच्या लक्षात आलं आणि हा धक्कादायक प्रकार बीडच्या शासकीय रुग्णालयात घडल्यानं एकच खळबळ माजली. घटनेनंतर नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन रितसर तक्रार दिली. मात्र सिव्हिल प्रशासनाकडून या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्यानं संतप्त नातेवाईकांनी एकच गोंधळ घातलाय. जोपर्यंत चोरीचा छडा लागत नाही तोपर्यंत मृतदेहाचं शवविच्छेदन न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय. सकाळी निकिता गणेश शिंदे या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर आम्ही तिला पी एम रूमला आणून टाकलं. 1-1.5 वाजेपर्यंत तिच्या कानामध्ये 7-8 ग्रॅमचं सोन्याचं म्हणजे ज्या दागिने असतात ते दागिने होते तिच्या कानात. त्याचे फोटो वगैरे आम्ही काढले. तर त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला कुलूप लावलं. कुलूप लावल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्याला कुलूप लावलं. कर्मचारी वापस आला. त्यानंतर तिच्या कानातले आणि चोरीला गेल्याचा प्रकार आम्हाला पंचनामे दरम्यान आम्हाला आढळून आला. निकिता शिंदे ही जी आज म्हणजे मृत्यू झालेला आहे आणि आम्ही ज्यावेळेस घटनेवर बघितले तिच्या कानामध्ये 7 ग्रॅमचं होते आणि नंतर आम्ही पुन्हा थोड्या वेळच्याने गेलो तर कानातले गायब झाले. ह्याच्या अगोदर अशा कितीही घटना घडल्या असत्या पण कुणाच्या हे लक्षात आलं नाही पण आमच्या लक्षात आलं. आता हे सिव्हिल दवाखाना म्हणजे सगळ्या सिव्हिल सर्जनच्या ह्याच्या बॉडीमध्ये असल्यामुळे त्यांनी याचा तपास घ्यावा. महिलेचा मृतदेह आणण्यात आला. सकाळी मृतदेह आणला त्यावेळेस त्याच्यावर त्याच्या कानामध्ये 7-7.5 ग्रॅम सोन्याच्या रिंगा होत्या. परंतु दुपारच्या नंतर ज्यावेळेला पंचनामा करण्याची वेळ आली त्यावेळेला तिच्या कानातील रिंगा चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेला. म्हणजे ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेहसुद्धा सुरक्षित नाही गेल्या काही दिवसापूर्वी अनेक गंभीर प्रकार या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये घडलेले आहेत आणि या सगळ्या प्रकारांना पाठीशी घालण्याचं काम जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात हे करत आहेत.